राज्यासह जिल्ह्यामध्ये दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सातारा जिल्ह्यामध्येही कोरोना बाधितांचा आकडा वाढत चाललेला आहे. यासाठी प्रशासनाने जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सातारा जिल्हा कोविड रुग्णालय सुरू करण्यात आलेले आहे. या रुग्णालयामध्ये 78 ऑक्सिजन बेड असून कोरोना रुग्णांवरती या ठिकाणी उपचार होणार आहेत. रुग्णांना यामुळे निश्चितच एक दिलासा मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या जिल्हा कोविड रुग्णालयाचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन प्रसंगी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शेंद्रसिंह राजे भोसले उपस्थित होते. राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी आपण सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी जम्बो कोविड सेंटर सुरू केलं आणि या जम्बो कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्याचं काम या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. त्याचबरोबर अनेक खाजगी हॉस्पिटल, त्याच पद्धतीनं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत अशा ठिकाणी सुद्धा ही सुविधा चालू आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये रुग्ण वाढत आहेत आणि ही गोष्ट लक्षामध्ये आल्यानंतर आम्ही सर्वांनी प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी जे जिल्हा कोविड सेंटर आहे त्याच्या शेजारी असलेल्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचं जे बॅडमिंटनचं कोर्ट आहे त्या बॅडमिंटनच्या कोर्टमध्ये 78 ऑक्सिजनची सोय असलेले अशा प्रकारचे बेड आपण तयार केले आहेत आणि त्याचा आज या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलं. साधारणपणे 24 तास त्याचं निर्जंतीकरण होईल आणि त्यानंतर या 78 बेडचा वापर हा रुग्णासाठी केला जाईल. जिल्ह्यामधल्या रुग्णांची वाढती संख्या बघता त्यांना सुविधा देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चित आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात वाढतो आहे आणि या पार्श्वभूमीवर 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यामध्ये सर्व ठिकाणी लॉकडाऊन जाहीर केलं आहे. पण एवढं असताना सुद्धा अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर येतात आणि त्याचा परिणाम म्हणून रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दुर्दैवानं अशाही काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की ज्यांच्या कुटुंबियांच्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, जे होम आयसोलेट आहेत, त्या कुटुंबातली मंडळीसुद्धा बाहेर येतात आणि समाजामध्ये स्प्रेडर म्हणून ते काम करतात. माझी या माध्यमातून एक विनंती राहील की आपण सर्वांनी काळजी घ्या, काही दिवस आपण थोडासा त्रास सहन करा, मास्क वापरा, घरामध्ये पेशंट असेल तर बाहेर पडू नका, सुरक्षित अंतर ठेवा आणि या कोरोनाच्या लढाईमध्ये विजय करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन या निमित्ताने मी या ठिकाणी करतो. लॉकडाऊनच्या बाबतीमध्ये निर्णय होत असताना केंद्र सरकार, राज्य सरकार याची गाईडलाईन असते त्या प्रमाणे आज आपण जिल्ह्याचा पॉझिटिव्हचा रेट बघितला तर तो साधारण 32 ते 37% दरम्यान आहे. रुग्णांची संख्या जर वाढली तर प्रशासनाला त्यामध्ये विचार करावा.